विद्यार्थी मित्रांनो साकार फोरममध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी प्रोफेसर अमोल देशपुते आज आपण सोशोलॉजी ऑप्शनल समाजशास्त्र वैकल्पिक विषय याची जी बॅच आपली सुरू होणार आहे त्या संदर्भात पेपर वन आणि पेपर टू जे दोघांचा सिलेबस या सिलॅबसमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे याचा संदर्भ एम पी एस सी आणि यू पी एस सी या, या, या दोघ परीक्षांमध्ये कसा लावायचा कुठल्याही प्रश्नाला ॲप्रोच करण्यासाठी एखादा प्रश्न ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो आहे तो उत्तर लिहिताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कारण काय होतं जेवढं माझं बघण्यात आलं आहे त्यानुसार मुलं फक्त इन्फॉर्मेशन लिहितात माहिती लिहितात बरोबर आहे आणि मी सांगतो ज्यावेळेस पेपर चेक होतात त्यावेळेस तुमच्या माहितीला महत्त्व नाही असं म्हणता येणार नाही पण तुमच्या माहितीला जे आहे ना ते फक्त वीस टक्के महत्त्व आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जी माहिती लिहित आहेत आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर मार्क्स यांचा एखादा सिद्धांत विचारला करेक्ट आहे तुम्ही फक्त तो सिद्धांत काय आहे हे तुम्ही लिहून टाकलं है, श्रम है। श्रम ना जसं श्रमविभाजन आहे समजा हिमालदरखी यांचं श्रम विभाजन आहे मार्क्स यांनी श्रम विभाजनावर बोललं आहे त्यांनी नंतर वेबरने जर सांगितलं तर, तर वेबरच्या वेबर सामाजिक क्रिया <coughs> हा हे काही पॉइंट्स आहेत आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की डिस्कस द सोशल ॲक्शन्स ऑफ वेबर वेबरच्या सामाजिक क्रियांविषयी चर्चा करा असं तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्ही काय लिहितात सामाजिक क्रिया म्हणजे काय मग वेबरने काय सांगितलं बस एवढं झालं की तुमचं उत्तर संपलं तर चुकी हे चुकीचं आहे मित्रांनो हे त्या ठिकाणी करता कामा नाही ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिताय सामाजिक क्रिया ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात त्यावेळेस त्या सामाजिक क्रियांचा आजच्या घडीला उपयोग काय म्हणजे इन डेप्थ अनालिसिस तुम्हाला करणं गरजेचं आहे मग वेबरने ज्या काळात अभ्यास केला तो काळ ज्या काळात अभ्यास केला तो काळ काड़, त्या काळातली परिस्थिती आणि त्याने ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्या सामाजिक क्रिया आजच्या काळात किती लागू होतात किती उपयोगी पडतात त्याचं ॲनालिसिस करणं हे त्या उत्तरांमध्ये अपेक्षित असतं म्हणजे काय थोडक्यात इन डेप्थ स्टडी असला पाहिजे वरवर अभ्यास करून चालणार नाही मग तुम्ही कोणतंही ऑप्शनल घ्या नॉट सोशोलॉजी कुठलाही ऑप्शनल घ्या कुठल्याही ऑप्शनलमध्ये ज्यावेळेस तुम्ही डिटेलिंग करतायत करेक्ट आहे त्यावेळेस तुम्हाला डेप्थमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्या अनालिसिस लिहिणं गरजेचं आहे काय समजलं आहे तुम्हाला त्यातून ते समजणं गरजेचं आहे फक्त वेबरने हे म्हटलं एवढं लिहून दिलं तर त्या ठिकाणी मार्क्स येत नाही मित्रांनो <coughs> सॉरी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो हा प्रॉब्लेम होतो की आम्ही लिहितोय उत्तर पूर्ण लिहितो आहे पण मार्क्स येत नाही आहेत मग त्याचं कारण काय म्हणजे ह्याच ऑप्शनलमध्ये नाही कुठल्या ऑप्शनलमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास करतात आणि तुम्ही जो ऑप्शनलचा अभ्यास जी एसच्या लेवलला करत असाल तर नक्कीच तुम्हाला मार्क्सही जी एस सारखेच मिळतील मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या इन डेप्थ स्टडी करणं गरजेचं आहे सो आज आपल्या बॅचच्या बॅचचं पहिलं लेक्चर आहे आणि त्या लेक्चरमध्ये आज आपण सिलेबस जो आहे पेपर वनचा तो पूर्ण सिलेबस आपण बघणार आहोत बघणार आहोत इन द सेन्स की त्या सिलेबसमध्ये काय काय आहेत काय काय घटक आहेत कसं त्याचा अभ्यास करायचा आहे आणि आपला काय माझा काय उपयोग होईल तुम्हाला याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर सुरू करूया पहिला पेपर आहे त्यात पेपरला नाव दिले आपल्या एम पी एस सीने मूलभूत तत्वे हा जो पहिला पेपर आहे त्याचं आपण एक साधारण म्हणू शकतो की त्यातून ह्या गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत यामध्ये जर बघितलं तर पहिला स्लॅब पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे काय समाजशास्त्र एक ज्ञानशाखा काय पहिला पॉईंट मित्रांनो <coughs> समाजशास्त्र एक ज्ञानशाखा या शाखेमध्ये या याच्यामध्ये त्यांनी तीन सब पॉइंट दिलेले आहेत अ ब क यात पहिला आहे युरोपातील आधुनिकता सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला फक्त एका पॉईंटचं एक्झाम्पल सांगतो बाकी कारण तेवढं जर डिटेल्स बोलायला गेलो तर त्याला खूप वेळ लागेल वे लागे। म्हणजे अभ्यास डिटेलिंगमध्ये कसं जायचं आता फक्त समाजशास्त्राचा जो उदय आपण म्हटला तर समाजशास्त्राचा उदय हा एवढाच वर्ड शब्द घेतला फक्त मी काय घेतलं एवढा शब्द तर याच्यामध्ये समाज म्हणजे समाजशास्त्राची पार्श्वभूमी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे बरोबर आहे पार्श्वभूमी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे राईट त्याच्यानंतर प्राचीन काळात समाजाची काय व्यवस्था होती मध्ययुगीन काळात काय आहे बरोबर आहे त्यानंतर आधुनिक काळामध्ये त्यात कसा बदल घडून आला आणि त्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला कसं करायचं आहे मित्रांनो तर प्राचीन काळातली समाजव्यवस्था व्यवस्था या मध्ययुगीन काळापेक्षा कशी वेगळी होती मध्ययुगीन काळातली समाजव्यवस्था ही आधुनिक काळापेक्षा कशी वेगळी होती बरोबर याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आणि तिथून मग तुम्ही जातात समाजशास्त्राच्या उदयाकडे मग समाजशास्त्र या विषयाचा उदय का झाला मग त्यामध्ये पण तुम्हाला मग साधारण म्हटलं तर प्लेटो असतील अरिस्टॉटल असतील बरोबर फ्रान्सिस बेकन असतील त्यानंतर कन्फ्युशियस असतील त्याच्यानंतर सिझेरो असतील हे जे हे जे विचारवंत आहे मॉन्टेस्क्यू झालेत विको झालेत हे जे विचारवंत आहेत यांचे काय विचार होते आणि ते समाजशास्त्रात कसे अंतर्भूत झाले त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा म्हणजे काय थोडक्यात इन डेप्थ आपल्याला जायचंय तुम्ही समाजशास्त्राचं उदय म्हणजे काय हा अठराशे एकोणचाळीसमध्ये पहिल्यांदा ऑगस्ट कॉम्ड यांनी समाजशास्त्राची व्याख्या दिली त्यांना समाजशास्त्राचा जनक म्हटले जाते आणि त्याची सुरुवात युरोपातून झाली जा आला आमचं समाजशास्त्राचा उदय बरोबर आहे हे असं करून चालणार नाही आपण मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपण जी एसचा अभ्यास करत नाही आहोत आपण ऑप्शनलचा अभ्यास करतोय आणि तो ऑप्शनलचा अभ्यास त्या डेप्थला असला पाहिजे येत आहे लक्षात सो so, एक एक पॉईंट्स मला फक्त सांगायचे आहेत तर पहिला पॉईंट युरोपातील आधुनिकता सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय मी समाजशास्त्राच्या उदयात तर पॉईंट सांगितले युरोपातील आधुनिकतेमध्ये जर गेला आपण याच्यामध्ये तर अगदी सोळाव्या शतकापासून ज्यावेळेस आपण म्हणतो सिक्स्टीन सेंचुरी ओके ऑगस्ट कामट असतील त्यांचे जे गुरु आहेत ओके सेंट स्या सायमन त्यांना आपण म्हणतो किंवा सिमो पण त्यांना बऱ्याच वेळेला म्हटलं होतं सेंट सायमन यांचे विचार काय होते ते त्याच्यानंतर मग प्रबोधन फ्रेंच राज्यक्रांती बरोबर आहे अमेरिकन राज्यक्रांती वैज्ञानिक राज्य राज्यक्रांती औद्योगिक राज्यक्रांती या सर्व राज्यक्रांत्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे कारण त्याचा खूप मोठा प्रभाव हा त्या काळच्या समाजावर पडलेला आहे आणि तो कसा पडला काय पडला हे आपल्याला त्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे त्यानंतर दुसरं आहे ते विषयाची व्याप्ती व इतर सामाजिक शास्त्रांची तुलना म्हणजे काय की तो विषय काय आहे त्याची व्याप्ती कुठपर्यंत म्हणजे कुठपर्यंत त्याला आपण कनेक्ट करू शकतो कुठल्या कुठल्या विषयांशी त्याला कनेक्ट करू शकतो किंवा कुठल्या विषयांमधून त्यात काय घेतलं आहे आणि समाजशास्त्रातून इतर विषयांमध्ये काय घेतलं आहे उदाहरणार्थ जर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र हा विषय असेल तर राज्यशास्त्रातून काय घेतलं आहे आपण प्लेटो अरिस्टॉटल आपण शिकतो इथे थोड्याफार प्रमाणात बरोबर आणि अर्थ समाजशास्त्राने राज्यशास्त्राला काय दिलं आहे बरोबर जसं आता उदाहरणार्थ मॅक्स वेबर ना त्यांच्या सामाजिक क्रिया ह्या राज्यशास्त्रात पण शिकवल्या जाऊ शकतात राईट सो ही तुलना आपल्याला प्रत्येक विषयासोबत करायची आहे ज्याच्याशी हा विषय सुसंगत आहे समाजशास्त्र हा विषय सुसंगत आहे त्यानंतर तिसरं आहे समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार व्यवहारण्यात बऱ्याच वेळेला समाजशास्त्राला कॉमन सेन्स म्हटलं जातं कॉमन सेन्स म्हणजे समाजशास्त्र हे काही शास्त्र नाही आहे सायन्स नाही आहे हा कॉमन सेन्स आहे मग खरंच कॉमन सेन्स आहे का तर ते आपल्याला या विषयामध्ये शिकायचं म्हणजे उदाहरणार्थ कॉमन uh, सेन्सचं जे गेलं आता <coughs> समजा एखादा दुःखद प्र प्रसंग असेल कुठे तर दुःखद प्रसंगामध्ये तुम्ही फुल मेकअप करून पूर्ण म्हणजे नवीन कपडे वगैरे घालून चांगले शूज uh, काय म्हणतात तुम्ही काय करतात ते फेशियल वगैरे सगळं करून तुम्ही जाणार आहात का दुःखाच्या प्रसंगात तर नाही आणि त्याच वेळेला एक आनंदाचा क्षणी समजा कोणाच्या लग्नात जायचं आहे मग तुम्ही तिथे फाटलेले कपडे वगैरे तुटलेली चप्पल असं काही घालून जाणार आहात का, का मित्रांनो तर नाही मग काय म्हणतात लोक की हे कॉमन सेन्स आहे की कुठे काय घालायचं आणि कुठे काय वापरायचं पण मग ते खरंच आहे का त्याला कॉमन सेन्स का म्हटलंय बरोबर आहे ते सायन्स आहे का हे आपल्याला या विषयामध्ये शिकायचं आहे मित्रांनो आणि हाच सिलेबसचा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे त्यानंतर पुढचा एक पॉईंट दिलेला आहे समाजशास्त्र एक विज्ञान समाजशास्त्राला एक विज्ञान म्हणून का बघितलं गेलंय त्याची चर्चा आपल्याला ह्या सेकंड पॉईंटमध्ये करायची याच्यामध्ये हे शास्त्र आहे शास्त्रीय पद्धत त्याच्या त्याचे काय काय स्टेजेस येतात वेगवेगळ्या त्या त्याची मीमांसा त्याचा अनालिसिस आपल्याला करायचं आहे नंतर प्रत्यक्षार्थवाद पॉझिटिव्हिजम बरोबर आहे त्याची मीमांसा आपल्याला करायची आहे प्रत्यक्षार्थवादाव्यतिरिक्त त्याची पद पद्धतीशास्त्र म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्षार्थवाद त्या व्यतिरिक्त आणखी कुठले कुठले वाद जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत त्याच्यामध्ये ओके त्यानंतर संशोधन पद्धती शास्त्रातील मुख्य सैद्धांतिक प्रवाह ज्यावेळेस आपण समाजशास्त्रामध्ये संशोधन करतो मग त्यातल्या कुठल्या कुठल्या घटकांना आपण गृहित धरतो कुठल्या बेसिसवर आपण त्याचं संशोधन करतोय संशोधनाच्या कुठल्या पद्धती हे पुढच्या टॉपिकमध्ये आहेत त्या आपण बघणार आहोत त्याच्यानंतर तथ्ये मूल्य आणि वस्तुनिष्ठता संशोधनामध्ये याची खूप गरज पडते ज्यावेळेस संशोधन हा सब्जेक्ट आपण शिकू त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो संशोधन पद्धती आणि विश्लेषण बरोबर ॲक्च्युली ते जे दोन पॉईंट्स होते ते याच्यामध्ये असायला पाहिजे होते याच्यामध्ये ते जास्त क्लिअर कट बसतात कुठले संशोधनातल्या ज्या पद्धती आहेत ते आणि त्याचे जे तथ्य असतील फॅक्ट म्हणजे फॅक्ट्स व्हॅल्यू ऑब्जेक्टिव्हिटी ओके हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात गुणात्मक व संख्यात्मक पद्धती क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेथड्स हे आपल्याला बघायच्या आहेत तथ्य संकलनाचे तंत्रे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला फॅक्ट गोळा करायची म्हणजे समजा एखादं संशोधन तुम्ही करतायत संशोधन करत असताना तुम्ही काय करतात तुम्ही जे वेगवेगळे रिस्पॉन्डंट आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला माहिती गोळा करायची त्यांच्याकडून तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने माहिती गोळा करतात काही लोक डायरेक्ट जाऊन भेटतात काही लोक व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवतात बरोबर आहे सो ही माहिती गोळा करत असताना काय काय तंत्र वापरले जाऊ शकतात आणि जी माहिती तुम्ही गोळा करतायत त्याच्यामध्ये चल कुठले आहेत त्याच्यातून नमून नमुना कसा तुम्ही निवडला बरं त्याच्यातले गृहीतकृत्य कोणते आहेत ते जे निवडले निवडलेत त्याची विश्वसनीयता किती आहे आणि त्याची वैधता काय असणार हे सगळे प्रश्न याच्याशी संबंधित आहे म्हणजे हा जो टॉपिक आहे हा थोडक्यात संशोधनाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे मित्रांनो संशोधन मग आपल्याला संशोधन बघायचं आहे आणि हा खरंच खूप गरजेचा टॉपिक आहे पुढे जाऊन जर तुम्हाला समजा सेटनेट वगैरे द्यायची असेल तर त्यासाठी पण याचा उपयोग तुम्हाला खूप जास्त प्रमाणात होणार आहे नंतर समाजशास्त्रीय विचारवंत हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर तुमचे समाजशास्त्राचे पूर्ण पेपर बेस्ड आहेत हे मी सांगू शकतो ज्याने हा टॉपिक एकदम व्यवस्थित केला प्रत्येक पॉईंट आणि पॉईंट तो व्यक्ती समाजशास्त्रामध्ये आरामात थ्री हंड्रेड प्लस मार्क्स घेऊन जाऊ शकतो बरोबर हे शुअर मी सांगू शकतो कोणता टॉपिक आहे तुमचा समाजशास्त्रीय विचारवंत मग यामध्ये पहिले कोण आहेत कालमार्क्स कालमार्क्स यांनी ऐतिहासिक भौतिकवाद उत्पादनाच्या पद्धती परात्मीकरण आणि वर्ग संघर्ष ह्या काही संकल्पना दिल्या आहेत याच्यामध्ये आणखी आपल्याला जायचं आहे डिटेलमध्ये फक्त बेसिक वर वर दिलेल्या आहेत त्यांनी ह्या तर बघायच्याच आहे याच्या व्यतिरिक्त आणखी त्या पण बघायच्या एम इल दर्कम यांनी श्रमविभाजन सामाजिक तथ्य आत्महत्या धर्म व समाज हे पॉइंट्स दिलेले आहेत मॅक्स वेबर यांनी सामाजिक क्रिया सा आदर्श प्रकार अधिकार नोकरशाही ज्याच्यात तुम्ही जाणार आहात ब्युरोक्रेसी आपण त्याला म्हणतो प्रोटेस्टंटची नीतितत्वं काय आहेत आणि भांडवलशाहीचा आत्मा त्याच्यावर त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी धर्म आणि बिझनेस एखादा एखादा देश <coughs> त्याच्यामध्ये दे भांडवलशाहीचा उदय का होतो आणि का होत नाही हे त्यांनी धर्माच्या आधारावर चेक केले मित्रांनो मॅक्स यांनी ते आपल्याला बघायचं आहे त्यानंतर टालकोट पार्सन्स आहेत त्यांनी सामाजिक व्यवस्था प्रतिरूप चलघटक हे गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या आहेत रॉबर्ट के मर्टन यांनी अप्रकट व प्रकट कार्य कोणते आहेत अनुचलन काय असतं विचलन काय असतं आणि संदर्भ समूह काय असतात हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेत मीड यांनी स्व आणि अस्मिता खूप छान टॉपिक आहे ते स्व आणि अस्मितेचे ते आपल्याला याच्यात बघायचे आहेत पुढचे काही टॉपिक्स आहेत मित्रांनो पेपर वनमधले बघा आपण पेपर वनमध्ये आत्तापर्यंत चार टॉपिक बघितले पहिला कोणता होता समाजशास्त्र एक शाखा दुसरा कोणता होता समाजशास्त्र एक विज्ञान तिसरा कोणता होता मित्रांनो संशोधन पद्धती आणि चौथा कोणता होता सामाजिक विचारवंत हे चार टॉपिक आपण याच्यामध्ये बघितले पाचवा टॉपिक आहे पेपर वनमध्ये स्तरीकरण आणि गतिशीलता खूप सोपा आणि इझी टॉपिक आहे त्याच्यामध्ये समानता असमानता श्रेणी रचना वर्जितता दारिद्र्य वंचितता हे टॉपिक्स त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे नंतर सामाजिक स्तरीकरणाचे वेगवेगळे सिद्धांत संरचनात्मक प्रकार्यवादी बरोबर आहे फंक्शनॅलिटी आपण त्याला म्हणतो मार्क्सवादी सिद्धांत वेबरचा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे त्याच्यानंतर वेगवेगळे आयाम आपल्याला बघायचे आहेत वर्गाची सामाजिक स्तरीभवन दर्जात्मक समूह लिंगभाव वांशिकता काय काय आहे नंतर वंश म्हणजे काय सामाजिक गतिशीलतेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे यामध्ये मुक्त आणि बंदिस्त प्रणाली गतिशीलतेचे प्रकार गतिशीलतेचे स्रोत व कारणे ही सगळे टॉपिक जे आहेत ते आपल्याला पाचवा जो टॉपिक आहे आपला स्तरीकरण आणि गतिशीलता एखाद्या समाजाचं स्तरीकरण काय केलेलं आहे कुठल्या आधारावर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गतिशीलता मोबिलिटी म्हणजे एका स्तरामधून व्यक्ती दुसऱ्या स्तरात जाऊ शकतो का ते आपल्याला याच्यामधून बघायचं आहे मित्रांनो त्यानंतर सहावा टॉपिक आहे तुमचं कार्य आणि आर्थिक जीवन यामध्ये विविध प्रकारच्या समाजातील कार्यांचे सामाजिक संघटन गुलामगिरीचा समाज असेल सॉरी सरंजामशाही समाज असेल औद्योगिक भांडवलशाही समाज असेल त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे यामध्ये राईट त्यानंतर कार्याचे औपचारिक व अनौपचारिक संघटन काय असते ते आणि श्रम आणि समाज बरोबर आहे श्रम आणि समाजाचा काय संबंध आहे श्रमाचं कसं विभाजन झालेलं आहे ते पण आपल्याला इथे करंट सिनारिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो राईट त्याच्यानंतर पुढचं आहे राजकारण आणि समाज तुमच्या सगळ्यांचा आवडता विषय ओके okay, राजकारण आणि समाज यामध्ये सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत काय काय आहेत म्हणजे सत्ता बघणार आहोत आपण राजकारण बघणार आहोत पण कशातून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कशातून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यानंतर सत्ताधारी अभिजन नोकरशाही गट व राजकीय पक्ष कोणते कोणते असतात राष्ट्र राज्य नागरिकत्व लोकशाही नागरी समाज विचारप्रणाली या काही संकल्पना आहेत या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला डेप्थमध्ये करायचा आहे निषेध आंदोलन सामाजिक चळवळी सामूहिक कृती क्रांती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत त्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल बॅचमध्ये आपण असताना याच्या सगळ्या नोट्स आपल्याकडे तयार आहेत पूर्ण डिटेल टॉपिक वाईज आणि याच्या पी पी टीज मी शिकवताना वापरणार आहे सो त्यामुळे तुम्हाला लेक्चर बोर होणार नाही आणि जेवढं आपल्याला डिलिवर करायचं आहे तेवढं मी डिलिवर करू शकेल असा माझा विश्वास आहे त्यानंतर पुढचा आहे धर्म आणि समाज पुन्हा आपला एक आवडता टॉपिक बरोबर आहे धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत बघायचे आपल्याला धर्म कुठून सुरू झाला कसा झाला काय काय त्याचे आयाम आहेत वेगवेगळे कोणाकोणावर त्याचा प्रभाव असतो आणि काय काय गोष्टी त्यातून घडतात याचा सगळा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे मित्रांनो त्यानंतर धार्मिक पंथांचे प्रकार याच्यामध्ये आत्मवाद एकतत्ववाद बहुतत्ववाद संप्रदाय पंथ उपासना पद्धती वेगवेगळ्या प्रत्येक धर्म धर्माच्या उपासना पद्धती हे वेगवेगळ्या असतात मग त्या का वेगळ्या आहेत कशा वेगळ्या आहेत कशामुळे वेगळ्या आहेत कुठल्या धर्माच्या कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये त्यानंतर आधुनिक समाजातील धर्म धर्म आणि विज्ञान धर्मनिरपेक्षता धर्म धार्मिक पुनरुज्जीव पुनरुज्जीव जीवनवाद मूलतत्ववाद बरोबर यातून आपल्याला धर्माचं पुन्हा रिवायवलिझम होतं आहे का धर्म पुन्हा जो जुना धर्म आहे तो परत नवीन येतो आहे का करेक्ट नवीन स्वरूपात येतो आहे का की आपण नवीन काहीतरी अडॉप्ट करतो या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमधून शिकायचे आहेत मित्रांनो राईट आणि लास्ट टॉपिक लास्ट टू टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे काय नातेसंबंधाच्या वेगवेगळ्या पद्धती त्यामध्ये कुटुंब घरदार विवाह कुटुंबाचे प्रकार स्वरूप वंशावळ वंश वा, परंपरा पितृसत्ताक पद्धती लिंगाधारित वि श्रमविभागणी आणि समकालीन कल म्हणजे आत्ताच्या काळामधला काय कल आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे आणि लास्ट जो आहे तो अप्लाइड आहे मित्रांनो आधुनिक समाजातील बदल आधुनिक समाजामध्ये जे सामाजिक बदल झालेत ते कोणते आहेत आणि कशा पद्धतीने झालेत त्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत सामाजिक परिवर्तनाचे कर्ते विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन तसेच विकास व परावलंबन शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन म्हणजे या सामाजिक परिवर्तनासाठी कोणते कोणते घटक त्याला कारणीभूत आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे मित्रांनो आणि ते करत असताना त्याचं करंट सिनारीओमध्ये काय उपयोग आहे आणि त्याचा ज्यावेळेस ते दिले गेलेत सिद्धांत त्यावेळेस त्याचा काय उपयोग होता हे सगळं आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे आणि बिलीव्ह मी ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करू बघा एवढा दहाच पॉईंटचा फक्त पेपर वनचा सिलेबस आहे हा सगळ्यात छोटा सिलेबस आहे म्हणून मी माझी आधीच्या लेक्चरमध्ये पण मी म्हटलं होतो की ऑप्शनल घेताना जर तुम्ही छोट्या सिलेबसचा घेतला तर त्याचा खूप फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल हे मी शाश्वत पद्धतीने सांगू शकतो तर मित्रांनो होप सो so, आपले बॅच सुरू झालेली आहे आणि त्यात तुम्हाला काही अडचण असेल काही असेल आम्ही सुरू करतो इथे ॲक्च्युली तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद